भाजपा द्वारा 2 अक्टूबर 2023 से पूरे महाराष्ट्र में ओबीसी जागर यात्रा का आयोजन किया जा रहा है। इसकी शुरुआत गांधी जयंती के दिन सेवाग्राम के बापू कुटी में हिंगन घाट के पार्थिक गांव के पास ओबीसी समुदाय के सभी वर्गों की एक भव्य सभा आयोजित कर की जाएगी। मुख्य अतिथि के रूप में चंद्रशेखर बावनकुड़े के साथ ही ओबीसी राष्ट्र आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड़, महाराष्ट्र के अन्य मंत्री, सांसद और विधायक बड़े पैमाने पर उपस्थित रहेंगे। यह यात्रा पहले चरण में विदर्भ के सभी 11 जिलों को कवर करेगी। प्रथम चरण का समापन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में पोहरा देवी जिला वाशिम में होगा। यात्रा वर्धा से शुरू होगी और यवतमाल, चंद्रपुर, गढ़चिरौली, गोंदिया, भंडारा, रामटेक, काटोल, अकोला, शेगांव, वाशिम मार्ग ऐसा इच्छाकर यात्रा का रूट होगा। पूर्वी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये 7 मोर्चे आणि 29 प्रकोष्ठ आहे, ज्याला आपण सेल म्हणतो। त्यापैकी ओबीसी मोर्चा हा महत्त्वाचा सेल आहे। यामध्ये साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व जातीचं प्रतिनिधित्व व्हावं असं अपेक्षित आहे कार्यकारिणीमध्ये। 353 जाती या ओबीसीमध्ये येतात, त्यापैकी आमच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही जवळपास 72 जातींचं प्रतिनिधित्व या आजच्या कार्यकारिणीच्या रूपाने केलेलं आहे। याच्यामध्ये वेळोवेळी काही लोकांचा संपर्क झाल्यानंतर परत आम्ही कार्यकारिणी मोठी करणार आहे। आजच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही साधारणपणे 30 उपाध्यक्ष, 9 सरचिटणीस आणि प्रदेश स्तरावर एक महिला संपर्क प्रमुख, एक युवक संपर्क प्रमुख आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागाचं एक संपर्क करावा म्हणून एक प्रदेश संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख असं केलेलं आहे। यामध्ये कोषाध्यक्ष एक आणि चिटणीस ज्याला सचिव म्हणतो असं 27 केलेलं आहे। विभागीय म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असं मिळून साधारणपणे विभागीय 7 संपर्क प्रमुख आम्ही केलेले आहे। कार्यालय मंत्री 2 आहे, सोशल मीडिया प्रमुख 1, अशी एकूण अध्यक्ष सह 81 लोकांची पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी आहे आणि यामध्ये विविध क्षेत्रातून म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व भागातून 160 कार्यकारिणी सदस्य आम्ही केलेले आहे। ही कार्यकारिणी आपल्या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। या माध्यमातून भारतीय जनता पार्टी साधारणपणे ओबीसीच्या संदर्भात आम्ही नेहमी म्हणतो की आमचा DNA हा ओबीसी आहे, त्यामुळे सगळ्या ओबीसींना सामावून एक सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी कार्यकारिणी ही आम्ही महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची या ठिकाणी जाहीर करतो आहे। आपण या कार्यकारिणीला आपल्या सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी एवढी विनंती करतो आणि यात्रेच्या संदर्भात माननीय आशिषजींनी आपल्याला सुतवाच केलेला आहे। या यात्रेच्या संदर्भामध्ये पारडी हे जे गाव आहे ते साधारणपणे आपल्या ओबीसी समाजातील नावी समाजाचे संत होऊन गेले नागाजी महाराज यांची जन्म आणि कर्मभूमी आहे। तिथून या यात्रेला प्रारंभ होऊन साधारणपणे आपलं बंजारा समाजाचं तीर्थस्थान ज्याला आपण म्हणतो असं पोहरादेवी या ठिकाणी त्याचं समापन होणार आहे। उद्घाटन माननीय प्रदेश अध्यक्ष करतील आणि समापन राज्याचे आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस करतील। या यात्रेदरम्यान साधारणपणे आम्ही 66 विधानसभेपैकी 62 विधानसभेपैकी आम्ही एक साधारणपणे 44 विधानसभेतून ही यात्रा जाणार आहे आणि याच्यामध्ये 9 लोकसभा आम्ही कॉन्सन्ट्रेट म्हणजे त्या क्षेत्रातून ही यात्रा जाणार आहे। यामध्ये साधारणपणे सर्व ओबीसीतल्या घटकांना या यात्रेमध्ये सहभाग व्हावा अशा पद्धतीची सुद्धा आम्ही रचना करतो आहे। या यात्रेदरम्यान माननीय आशिषजी आमचे प्रभारी आहे, यांच्या नेतृत्वामध्ये ही ओबीसी जागर यात्रा आम्ही काढतो आहे। या यात्रेदरम्यान आम्ही संपर्क से समर्थन हे अभियानसुद्धा राबवतो आहे, म्हणजे ओबीसी समाजातील छोट्या छोट्या समाजाचे नेते असतील, त्यांचे तांडे असतील, पाडे असतील, त्यांचे वस्त्या असतील, त्या वस्तीमध्ये जाऊनसुद्धा संपर्क से समर्थन आम्ही समर्थन हे अभियान राबवणार आहे। सोबतच या यात्रेदरम्यान जे 2014 पासून ते आता 2023 पर्यंत माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारने आणि राज्यामध्ये 2014 ते 2019 देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारने आणि आता शिंदे फडणवीस सरकारने जे काही ओबीसीच्या संदर्भातले निर्णय केलेले आहे
त्या सगळ्या निर्णयांची माहिती आम्ही जवळपास 2 लाख पत्रकाच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे यातून सगळ्या योजनांची माहिती सगळ्या ओबीसी समाजापर्यंत पोहोचेल। सोबतच जे काही आता सगळा वातावरण जे आहे त्यामध्ये एक ओबीसी समाजाला विश्वास द्यायचा आहे, कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक ठिकाणी सांगितलं, काल परवा या ठिकाणी जे ओबीसी कुणबी समाजाचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी मी सुद्धा उपस्थित होतो। त्यावेळेसही माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीमध्ये कोणत्याही नवीन घटकाला आम्ही प्रवेश देणार नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं। या संदर्भात माननीय आशिषजींच्या प्रयत्नांनी 29 तारखेला मंत्रालयामध्ये बैठकसुद्धा लागलेली आहे आणि 2 ऑक्टोबरपासून ही यात्रा आपल्या सेवाग्राम जवळ पारडी म्हणून आहे नागाजी महाराजांचं, तिथून प्रारंभ होऊन ही यात्रा 12 तारखेला पहिला टप्पा हा पोहरादेवीला संपन्न होईल आणि दसऱ्याच्या 2-3 दिवसानंतर तर दिवाळीच्या दरम्यान या मधल्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्रमध्ये होणार आहे। आशिषजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही ओबीसी जागर यात्रा आम्ही पूर्ण करू। ओबीसी समाजाला च्या संदर्भातल्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि विशेष करून विश्वकर्मा योजना की जे साधारणपणे ओबीसीमधल्या 12 बलुतेदारांसाठी कारागिरांसाठी सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये 13,000 कोटीचं प्रावधान केंद्र सरकारने केलेलं आहे आणि 30 लाख ज्याला माननीय पंतप्रधान यांनी विश्वकर्मा म्हटलेला आहे त्यांच्यापर्यंत ही योजना आपल्याला पोहोचवायची आहे, त्यांना तो लाभ द्यायचा आहे असं या यात्रेचं एकंदरीत स्वरूप राहणार आहे। यह यात्रा नवरात्रि के बाद उत्तर महाराष्ट्र में जारी रहेगी। आशा है कि इस ओबीसी जाकर यात्रा के बारे में सभी लोगों को पता होना चाहिए और जनता ने बड़े पैमाने पर प्रतिक्रिया देनी चाहिए। ऐसी आशा व्यक्त कर भाजपा ओबीसी मोर्चा के क्षेत्रीय प्रभारी एवं भाजपा प्रवक्ता पूर्व विधायक डॉ. आशीष देशमुख ने नागपुर में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में यह जानकारी दी। राजकीय पक्ष आहे ते मानतात की मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ते ओबीसीतून नाही मिळावं। सन्माननीय देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये जाहीर वाक्यता केली आहे की ओबीसींमध्ये नवीन वाटे करू आम्ही होऊ देणार नाही, पण नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकार किंवा भारतीय जनता पार्टी ही सकारात्मक आहे आणि त्याच्यातून नक्कीच मार्ग निघालेला आपल्याला पाहायला मिळेल। प्रेस कॉन्फ्रेंस में भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाते मुख्य रूप से उपस्थित थे। इस अवसर पर उन्होंने भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी की घोषणा भी की। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।